गाइस, वेलकम टू एसके स्टोरी टाइम। आणि आज मी वाचणार आहे बक्षीस। तर आपण सुरू करूया। एक होत लहानसं गाव, नाव त्याचं निम गाव। त्या गावात रामभाऊ नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता। त्याच्या बायकोचं नाव लक्ष्मी। दोघ शेतात काम करत। त्यांना दोन मुलं आणि एक मुलगा। त्यांचं नाव दौलत, मुलीचं नाव चंद्रकला। हे कुटुंब एका झोपडीत राहत होत। रामभाऊ व लक्ष्मी दिवसभर कष्ट करत। चंद्र व दौलत शाळेत जात। त्या गावात चौथी पर्यंत शाळा होती। रामभाऊचं शेत लहानसं होत। त्यात कितीस धान्य पिकणार, पण ते कसे तरी दिवस कठत होते। पण एके वर्षी पाऊस कठत होते। पण एके वर्षी पाऊस कमी पडला। नदी नाले आटले, सुकून गेले। रामभाऊ व लक्ष्मीच्या शेतात काहीच पिकले नाही। आता उपाशी राहण्याची पाळी त्यांच्यावर येऊ लागली। गावातही कोणाकडे काम मिळेना। लोक गाव सोडून जाऊ लागले। रामभाऊ व लक्ष्मीनेही विचार केला आणि एके दिवशी त्यांनीही गाव सोडलं। ते शहरात आले। एक लहानसं झोपड त्यांना मिळालं। आता लक्ष्मी रामभाऊ मिळेल ते काम करू लागले। लक्ष्मी धुण्या भांड्याची काम करी। रामभाऊ गवंड्याची काम करू लागले। कधी काम मिळे कधी नाही, पण लक्ष्मी मोठ्या काटकसरीनं घर चालवत होती। सर्वांना दोन वेळा भाजी भाकरी मिळत असे, पण देवाला तेही पाहावलं नाही। एके दिवशी रामभाऊ घरी आला। तो तापाना फणफणतच। लक्ष्मी घाबरली। तिने आलं काळी मिरी घालून गरम गरम काढा केला। तो नवऱ्याला पाजला। त्याला घाम आला, पण ताप कमी झाला। दुसऱ्या दिवशी तो कामावर गेला। असे काही दिवस गेले, पुन्हा त्याला ताप आला। आता दुकानदाराकडून गोळी आणून तिनं त्याला दिली। पुन्हा ताप उतरला, पण फार अशक्तपणा आला। तो तसाच कामाला गेला। काम करताना विटाचं घमेल त्याच्या पायावर पडलं। मोठी जखम झाली। पायाचं हाड मोडलं। तो घरी आला। त्याला दवाखान्यात नेणं जरूर होतं। लक्ष्मीनं थोडे पैसे साठवले, तेच खर्च केले। रामभाऊ आता पुन्हा कामावर जाऊ शकत नव्हता। लक्ष्मीच्या एकटीच्या कमाईवर घर चालणं कठीण झालं। आता ते एक वेळचं जेवत। रामभाऊ घरीच बसून असत। त्यावर औषध पाण्याचा खर्च लक्ष्मी वैतागून जाई। शेवटी तिनं दौलतला सांगितलं, तू काहीतरी काम कर, माझ्या एकटीनं हा गाडा रेटला जात नाही। दौलत शहाणा मुलगा होता। तो घरची परिस्थिती पाहत होता। तो रोज वडिलांच्या बरोबर गप्पा मारी। रामभाऊ त्याला छान छान गोष्टी सांगत। त्यांनी दौलतला काही काम करण्यास सांगितलं। दौलत रोज अनेक ठिकाणी जाई व काम मागे। अनेकांनी त्याला तू लहान आहेस म्हणून हुसकावून लावलं। शेवटी एका किराणा मालाच्या दुकानदारानं त्याला कामावर ठेवलं। रोज 10 रुपये देण्याच्या बोलीवर दौलत कामावर जाऊ लागला। मालक सांगतील ते काम तो करी। त्याच्या प्रामाणिकपणा मालकाला अनेक वेळा जाणवला। असं एक वर्ष गेला, पण रामभाऊंचा पाय अजूनही बरा झाला नव्हता। दौलतला काम करावंच लागे। आता मालक त्याला गल्ल्यातून पैसे काढण्यास सांगत। एकदा मालकांनी 100 रुपयांच्या नोटांचं बंडल त्याला गल्ल्यात ठेवण्यास सांगितलं। ते बंडल बघून दौलतचं मन फिरलं।
त्यानं ठरवलं. त्यातील एक नोट मी एक त्यातील एक नोट मी घेतली तर मालकांना काय करणार. त्यानं हळूच एक नोट खिशात ठेवली. त्याला वाटलं एक नवीन शर्ट मला घेता येईल. पहिला शर्ट किती फाटला आहे, चार ठिकाणी तो शिवला आहे असा विचार करत तो घरी आला. त्यानं हळूच ती नोट वडिलांच्या हातावर ठेवली. रामभाऊ चमकले, अरे एवढे पैसे कुठून आणलेस. त्यानं खरं खरं सांगितलं, बाबा आज एक नोटाचं बंडल तिजोरीत ठेवण्यासाठी मालकांनी सांगितलं होतं, त्यातील एक नोट मी घेतली. बाबा माझा शर्ट फाटला आहे, मला नवा शर्ट हवा आहे, म्हणून मी हे पैसे घेतले. रामभाऊंना फार वाईट वाटलं. आज आपल्या मुलानं चोरी केली. त्यांनी दौलतला समजावलं, बाळ ही चोरी झाली, चोरी कधी करू नकोस, हे वाईट काम तू केलंस, पण उद्या तू ही नोट मालकांना परत दे व खरं सांग, कारण आज तू एक नोट घेतलीस, उद्या तू दोन नोटा घेशील व वाईट सवय तुला लागेल बाळ. आपल्या कष्टाचे पैसे हेच आपले, तू चोर होऊ नकोस. रामभाऊंचे डोळे भरून आले. दौलतलाही फार वाईट वाटलं. त्यानं दुसऱ्या दिवशी मालकांना ती नोट परत केली व सर्व प्रकार सांगून क्षमा मागितली. मालकानं मोठ्या मानानं त्याला क्षमा केली व दुसऱ्या दिवशी नवीन शर्टाचं पुडक त्याच्या हातात दिलं. त्याच्या प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून दौलत आनंदाने घरी गेला. वडील म्हणाले, बाळ घाल तो शर्ट हा बक्षीस मिळालेला शर्ट. घालण्यात तो जो आनंद आहे तो चोरीच्या पैशाने घेतलेला शर्ट घालण्यात नाही. थँक्यू. जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.